याच्या प्रीवियस लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं की काय वाहन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एंटरप्रेन्युअर, त्याच्यानंतर होतं क्वालिटीज ऑफ एंटरप्रेन्युअर. मग क्वालिटीज ऑफ एंटरप्रेन्युअर ऍक्च्युअली रिड्यूस सिलॅबसमध्ये ते रिमूव्ह केलंय, त्यामुळे आपण क्वालिटीज ऑफ एंटरप्रेन्युअर घेणार नाही आहोत. सुट्टी तुम्हाला देऊन टाकली, तुम्हाला जाऊ दे, नका करू अभ्यास त्याचा, ठीक आहे. पण फंक्शन ऑफ द एंटरप्रेन्युअर आपल्यासाठी आहे, आपल्या सिलॅबसमध्ये आहे. सो वॉट बेसिकली फंक्शन्स ऑफ एंटरप्रेन्युअर, द फर्स्ट इज वॉट इनोव्हेशन. तर पहिला आहे इनोव्हेशन. इनोव्हेशन म्हणजे काय, काहीतरी बघा तुम्ही इनोव्हेटिव्ह असला पाहिजे. नुसतंच गाढवासारखं रोज काम करताय, जी आलेली ऑर्डर पूर्ण करताय आणि चाललंय, सगळं चाललंय. सो बाळांनो, त्या कामासोबत तुमचं इन्व्हेन्शनसुद्धा काहीतरी पाहिजे. इफ देर इज नो इन्व्हेन्शन इन दॅट, सो यू कॅनॉट गो बियॉन्ड युअर लिमिट. सो इन्व्हेन्शन नेहमी हवं आहे, तर ते इनोव्हेशन पॉवर त्यात हवी, इनोव्हेशनचा विचार त्यात हवा, ठीक आहे. सो बघा, एंटरप्रेन्युअर इज बेसिकली अन इनोव्हेटर. सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तो इनोव्हेटर हवा, ठीक आहे. दोन, ही इंट्रोड्यूस अ न्यू कॉम्बिनेशन ऑफ मीन्स, करेक्ट. एक मिनटं बाळांनो, मला साईज कमी करते, 109. सो ही इंट्रोड्यूस द न्यू कॉम्बिनेशन ऑफ मीन्स वॉट, कॉम्बिनेशन मीन्स ऑफ प्रोडक्शन. मीन्स म्हणजे काय बाळांनो, दीज आर द, त्याला आपण मराठीतनं साधनं म्हणू शकतो, की प्रोडक्शनचे नवीन नवीन तंत्र, नवीन नवीन टेक्निक्स ही हॅज टू प्रोड्यूस. का, कारण की जेवढी जेवढी कमीत कमी त्याला कॉस्ट होईल, जास्तीत जास्त तो व्यवस्थित प्रोड्यूस करेल, तेवढ्यात तेवढं त्याला बाळांनो प्रॉफिट जास्त होणार. ही मस्ट इंट्रोड्यूस द न्यू प्रोडक्ट. वॉट ही वॉन्ट टू प्रोड्यूस, न्यू प्रोडक्ट. यस, त्यांनी नवीन नवीन प्रोडक्ट करून विकले पाहिजे. ब्रिंग्स अ चेंजेस इन एक्झिस्टिंग प्रोडक्ट, एक्झिस्टिंग प्रोडक्टमध्ये नवीन नवीन कारवानो चेंजेस आणले पाहिजे. वेन द कस्टमर आर सॅटिस्फाईड विथ द न्यू प्रोडक्ट, न्यू फीचर इन द एक्झिस्टिंग प्रोडक्ट, इनोव्हेशन इज ऑल्सो नेसेसरी टू सॉल्व द प्रॉब्लेम अराइज इन द बिझनेस. सो इनोव्हेशनमध्ये महत्त्वाचे किती पॉईंट्स, ही शुड बी अन इनोव्हेटर. सेकंड, ही हॅज टू फाइंड आउट द न्यू मीन्स ऑफ प्रोडक्शन. थर्ड, कॅरी ऑन द न्यू प्रोडक्ट्स अँड द चेंजेस शुड बी इन युअर बिझनेसेस. The new features also be there, and innovation is also trying to solve the problems of all business. So these are the 5 points from this point. Understood? Now second, determination of objective. An entrepreneur has determined the aims. So what he has to determine the aims and objective of the business. Jar aim and business che aims and objectives tumhala mahit nastil, so it is a very difficult to run your business. So there are maybe difference between the primary and secondary objective. Primary objective काय आहे, secondary म्हणजे priority काय आहे, priority काय नाहीये, ह्या मधलं अंतर कळलं पाहिजे. जे priority चं काम आहे ते करत नाही आणि भलतंच करत बसलाय, बरं ना, की जसं आता तुम्ही प्रायोरिटीचं काम काय, सुट्ट्या आहेत, लॉकडाऊन आहेत, ऑनलाईन शिकायचं आहे, तर तुम्ही व्हिडिओ बघत बसताय दुसरीकडचे कुठले तरी, पण अभ्यासाचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा कंटाळतो. सो यू हॅव नॉट स्टील टिल टू दिस डेट, सम पीपल, सम स्टुडंट्स स्टील नॉट डिटरमाइनिंग द वॉट इज द प्रायमरी अँड वॉट इज द सेकंडरी. इफ ही हॅज अ नेट, ही इज अ प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह इज वॉट, माहिती तुम्हाला काय प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह, सी द अदर व्हिडिओज, अदर व्हिडिओ मीन्स अदर दॅन स्टडी. स्टडी सोडून बाकीचे सगळे व्हिडिओ बघते. सो व्हॉट इज द प्रायमरी, प्रायमरी इज स्टडी. पहिले याचे व्हिडिओ बघा आणि मग घरच्यांना म्हणतात की आमचा नेटचा बॅलन्स संपला, बरोबर आहे. सो दॅट इज द व्हेरी वर्स्ट सिच्युएशन. सो फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू अंडरस्टँड व्हॉट आर युअर प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह अँड व्हॉट आर युअर सेकंडरी ऑब्जेक्टिव्ह. नाव ही कॅन चेंज दिस ऑब्जेक्टिव्ह ॲज पर द मार्केट सिच्युएशन. ॲज पर द मार्केट सिच्युएशन ही हॅज टू चेंज द कॅरेक्टर ऑन द ऑब्जेक्टिव्ह. सो नाव फ्रॉम दिस पॉईंट विल गेट द टू, सॉरी 3 points, determine aims and objective. First, determine which are the primary and which are the secondary. Third, according to the market changes, your objective it also will become change. Development of market, swatacha market develop kela pahije nahi, barobar aahe, automatic develop hot nahi, swatacha market develop karnyasathi tevadu tumhala jizav lagnar. So entrepreneur has to find out the different ways of marketing, different ways of marketing and services. Free of cost daya, free teva, फुकट ठेवा, एकावर एक फ्री द्या, लोकांना सवय लावा.
सवय लावल्याशिवाय तुमचा गुड्स कोणीही विकत घेणार नाही. ही कॅन कंडक्ट द सर्वे, म्हणजे ही ऑल्सो हॅज टू सर्वे कॅरेवानो अँड रिसर्च टू अंडरस्टँड द कस्टमर डिमांड. सो कस्टमरला अंडरस्टँड करण्यासाठी ही हॅज टू मेक अ सर्वे, ही हॅज टू मेक अ रिसर्च. अंडरस्टूड? वेन द मार्केट्स आर डेव्हलप्ड कॉन्स्टंटली द डिमांड ऑफ कन्झ्युमर विल इन्क्रीज. तुमचं मार्केट ॲटोमॅटिकली डेव्हलप झालं तर ॲटोमॅटिकली डिमांड विल इन्क्रीज. सो डिमांड, येस, वेन विल युअर डिमांड विल इन्क्रीज? वेन युअर मार्केट वेन युअर मार्केट विल इन्क्रीज. नाव द न्यू टेक्नॉलॉजी. इफ नेक्स्ट पॉइंट इज वॉट? न्यू टेक्नॉलॉजी इन अ ग्लोबल वर्ल्ड. ग्लोबल वर्ल्ड एव्हरी डे द इन्व्हेन्शन इन द टेक्नॉलॉजी देअर. अंडरस्टूड? सो इंट्रोडक्शन ऑफ न्यू टेक्नॉलॉजी विल ऑलवेज रिझल्ट इन ग्रोथ ऑफ बिझनेस. सो फर्स्ट ऑफ ऑल न्यू टेक्नॉलॉजी, ही हॅज टू इंट्रोड्यूस द न्यू टेक्नॉलॉजी, करेक्ट? नाव न्यू टेक्नॉलॉजी ऑलवेज रिझल्ट इन ग्रोथ ऑफ बिझनेस. सो टू पॉइंट्स विल गेट हिअर. फर्स्ट, ही हॅज टू इंट्रोड्यूस न्यू टेक्नॉलॉजी. विथ द हेल्प ऑफ दिस न्यू टेक्नॉलॉजी ही कॅन ग्रोथ हिज बिझनेस. न्यू टेक्नॉलॉजी मीन्स वॉट? न्यू मशिनरी, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी अँड न्यू सायंटिफिक टेक्नॉलॉजी ऑफ द प्रोडक्शन. नाव गुड रिलेशन, ही हॅज टू मेंटेन द गुड रिलेशन विथ द पब्लिक ॲज वेल ॲज एम्प्लॉई एव्हरीवेअर. एव्हरीवेअर ही हॅज टू मेंटेन द गुड रिलेशनशिप, बिकॉज ऑफ द गुड रिलेशनशिप विल इन्क्रीज द गुडविल अँड गुडविल ॲटोमॅटिक. इफ गुडविल इज इन्क्रीज, ॲटोमॅटिकली युअर बिझनेस डेव्हलपमेंट इज इन्क्रीज. सो इट इज नेसेसरी टू मेंटेन द हेल्दी वर्किंग अटमॉस्फिअर इन द ऑर्गनायझेशन. व्हेरी नाईस. हेल्दी ऑर्गनायझेशन कॅरेबानो ॲटमॉस्फिअर ऑर्गनायझेशनचं एक खूप सुरेख पाहिजे, तरच वर्कर व्यवस्थित काम करू शकतो, अदरवाईज नाही. इट इज डिपेंड अपॉन द इफिशियंट रिलेशनशिप, इफिशियंट रिलेशनशिप बिटवीन द सबॉर्डिनेट्स अँड सुपरवायझर. सो द सबॉर्डिनेट्स अँड सुपरवायझर हॅव्हिंग अ इफिशियंट रिलेशनशिप बिटवीन देम. सो द कोऑर्डिनेशन अमंग द एम्प्लॉईज इज द की सक्सेस. कोऑर्डिनेशन अमंग द एम्प्लॉईज इज द की ऑफ सक्सेस. येस, वॉट एक्झॅक्टली कोऑर्डिनेशन, करेक्ट? बाळांनो, तसं बघितलं तर आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये पाहिलं होतं, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण बऱ्याच गोष्टी पाहिल्या होत्या. कोऑर्डिनेशन एक पाहिजे नाही, बरोबर आहे? कोऑर्डिनेशन असेल तरच तुम्हाला सक्सेस मिळू शकतं. सो नेक्स्ट, ऑर्गनायझिंग द फंड. बाळांनो, हा तर महत्त्वाचाच पॉईंट आहे. अरे, फंड व्यवस्थित मॅनेज करायला नाही शिकला तर तुमचा बिझनेस जागेवर राहील का? नाही. अरे, घरातच बघा, घरातच जर कधी फंड व्यवस्थित नाही वापरला तर घरात किती चिडचिड होते, पालकांची चिडचिड होते, होते की नाही व्यवस्थित? सो एंटरप्रेन्युअर नीड्स टू फाइंड आउट द डिफरंट फिनान्शियल रिसोर्सेस. सो ही हॅज टू फाइंड आउट द फिनान्शियल रिसोर्सेस, म्हणजे बँक, बरोबर आहे? लोन्स, कुठे लोन स्वस्त मिळतात, कुठे चांगले स्वस्त मिळतात, म्हणजे काय लोन काय बाजार नाही आहे, कुठं रेट ऑफ इंटरेस्ट कमी मिळतो, ठीक आहे? बिकॉज द ॲडिक्वेट अँड कंटिन्युअस फायनान्स इज ऑलवेज नेसेसरी फॉर बिझनेस. सो ॲडिक्वेट पैसा असेल तर, कंटिन्युअस फायनान्स असेल तर नेसेसरी फॉर द बिझनेसेस. बिझनेस त्याच्याशिवाय चालू शकत नाही. अंडरस्टूड? गुड अँड ऑनेस्ट रिलेशनशिप विथ द इन्व्हेस्टर इज नेसेसरी. सो यू हॅव टू मेंटेन द गुड रिलेशनशिप विथ द कॅरेवानो इन्व्हेस्टर्स. Because of the investors are very important to run your business in a proper manner. So that's why the investors are very, very important things. So next, taking a decision. Entrepreneur has to make a proper decision. Correct? Because of only on the basis of his decision, your entire organization will go properly. Otherwise, will not. Correct? So entrepreneur has to take the wise decision. So first point, he has to take the wise decision. Parat, wise as well as timely decision. Then correct decision, yes or no. He has to take the decision. He has to take the timely and correct decision. With the help of this decision, Karabhanu, for the proper business plan. Important and necessary for the proper business plan. Understood? And he should always consider the pros and cons. Manje kaay ki todkyat advantages and disadvantages of the any decision he should have understand properly. Understood? So these sevens are what importance na revan apan kaay vasla functions of the entrepreneur, theek hai? So these are the main important functions of the Karabhano
आपण म्हणूया एंटरप्रेन्युअर. सो एंटरप्रेन्युअर डेव्हलपमेंट, ओके. आता नेक्स्ट पॉइंट इज व्हॉट एंटरप्रेन्युअर डेव्हलपमेंट. सो मीनिंग व्हॉट एक्झॅक्टली एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंटमध्ये काय असतं? एंटरप्रेन्युअरशिप इज अ पॉवरफुल पर्पजफुल ॲक्टिव्हिटी ऑफ द इंडिव्हिज्युअल अँड ग्रुप ऑफ असोसिएटेड अँड इंडिव्हिज्युअल्स अंडरटेकन टू इनिशिएट मेंटेन अँड ऑर्गनाइज्ड प्रॉफिट बाय द प्रोडक्शन अँड द डिस्ट्रीब्युशन ऑफ द इकॉनॉमिक गुड्स अँड सर्व्हिसेस. आता बघा केवढं, एंटरप्रेन्युअर इज अ पर्पजफुल ॲक्टिव्हिटी. प्रोडक्शन करणे, रिलेशन मेंटेन करणे, फंड रेज करणे, तो चालवणे, लोकांना पैसे वाटणे, लोकांना पगार देणे, लोकांकडनं पैसे घेणे, दीज आर द ऑल फ्लो ऑफ ॲक्टिव्हिटी इन अ एंटरप्रेन्युअरशिप. अँड दीज ॲक्टिव्हिटीज कॅरीड बाय द इंडिव्हिज्युअल ऑर द ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल. अंडरस्टूड? सो कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द एंटरप्रेन्युअरशिप. ओके, नाव लुक हियर, व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एंटरप्रेन्युअरशिप? मगाशी आपण पहिले कॅरेक्टर जे बघितले होते ते एंटरप्रेन्युअरची. आता एंटरप्रेन्युअरशिपची कॅरेक्टरिस्टिक काय? एंटरप्रेन्युअरशिप इज अ प्रोसेस ऑफ सेटिंग अप ऑफ न्यू ऑर्गनायझेशन. अंडरस्टूड? इट इज अ प्रोसेस वेअर द वन डिसाइडेड टू बिल्ड द बिझनेस कॅरियर बाय फाइंडिंग द मार्केट ऑप्शन्स अँड मोबिलायझिंग द अवेलेबल रिसोर्सेस. मोबिलायझिंग मीन्स रिसोर्सेस आणणे, त्यातनं मॅन्युफॅक्चर करणे, त्यातनं कोणाला तरी देणे, ह्या सगळ्या गोष्टींची काय बांधणं उलाढाल करणे, इट इज कॉल्ड ॲज वॉट मोबिलायझिंग द रिसोर्सेस. फॉलोइंग आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द एंटरप्रेन्युअरशिप. ओके, चला. व्हॉट आर द इनोव्हेशन? फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक इज इनोव्हेशन. कुणाचे? एंटरप्रेन्युअरशिपचे. ठीक आहे, तर बघा, एंटरप्रेन्युअरशिप इज अँड इनोव्हेशन. पहिलाच पॉईंट दिलेला आहे, एंटरप्रेन्युअरशिप इज अँड इनोव्हेशन. कुठलाही बिझनेस इनोव्हेशनच असतं, तरच तो बिझनेस चालतो. आहे तोच बिझनेस तुम्ही चालवायला घेतला, आहे त्याच प्रोडक्टमध्ये तुम्ही उतरला, तो तुम्ही एवढे सक्सेसफुल नाही होणार. पण तुम्ही मार्केटमध्ये नवीन काहीतरी देताय. ब्रश, आता मी तुम्हाला एक इनोव्हेशन सांगतो. ठीक आहे, हे काय इनोव्हेशन नाही आहे, पण एक सांगतो. आपण ब्रश घेतो, ब्रश असे दात घासतो, ब्रश सगळं. मी काय म्हणतो, बोटालाच ब्रश असेल तर असं आपण असा ब्रश तयार करू की हा बाबा बोटात घातलं की बोट पूर्ण जायला. बरोबर ना बांधव? म्हणजे ब्रश एवढा मोठा कॅरी करायची गरज नाही, आपल्याला फक्त एवढंच कॅरी करायचं. सो हे काय खूप मोठं इनोव्हेशन नाही, मे बी असेल, पण अशा नवीन नवीन आयडियाज, इट इज कॉल्ड ॲज व्हॉट इनोव्हेशन. जसं की झूम ॲप आधीपासून होतं, पण इमिजिएटली त्याला वाव मिळाला का? ओ, बिकॉज ऑफ द लॉकडाऊन. सो दॅट इज व्हॉट एंटरप्रेन्युअरशिप इनोव्हेशन. अंडरस्टूड? द इंट्रोडक्शन ऑफ न्यू कॉम्बिनेशन ऑफ द व्हेरियस फॅक्टर ऑफ प्रोडक्शन इज अन इनोव्हेशन. इंट्रोडक्शन ऑफ न्यू कॉम्बिनेशन, कोणाचं कॉम्बिनेशन? न्यू कॉम्बिनेशन ऑफ द व्हेरियस फॅक्टर ऑफ प्रोडक्शन, म्हणजे व्हेरियस फॅक्टर ऑफ प्रोडक्शन एकत्र आणून नवीन काहीतरी तयार करणे, दॅट इज कॉल्ड ॲज व्हॉट इनोव्हेशन. अंडरस्टूड? अ न्यू प्रोडक्ट अराइव्ज इन द मार्केट, यूज इज द न्यू प्रोडक्शन टेक्नॉलॉजी, डिस्कवर द न्यू सोर्स ऑफ सप्लाय ऑफ रॉ मटेरियल, ओपन द न्यू मार्केट फॉर द स्पेसिफिक प्रोडक्ट. तर ते म्हणतात की न्यू प्रोडक्ट अराईव्ह इन द मार्केटमध्ये काय होईल, त्याच्यामुळे काय काय येईल, नवीन प्रोडक्टमुळे नवीन टेक्नॉलॉजी येईल, करेक्ट, आपल्याला नवीन रॉ मटेरियल फाइंड आउट करावा लागेल, बरोबर, नवीन मार्केट आणावं लागेल का, कारण की नवीन प्रोडक्ट आलं की लोकांना समजून सांगावं लागतं की हे प्रोडक्ट आहे असं असं आहे, त्याच्याने असा असा फायदा होईल. सगळ्या गोष्टी समजून सांगितल्यावरच त्याला काय बांधणं मार्केट मिळतं. सो इन द व्ह्यू ऑफ चेंजिंग द टेस्ट ऑफ कन्झ्युमर फ्रॉम टाइम टू टाइम, एंटरप्रेन्युअरशिप काय होतं, टेस्ट ऑफ कन्झ्युमर काय होतं, कन्झ्युमरची जी टेस्ट असते, म्हणजे जी आपण खातो ती टेस्ट नाही आहे, कन्झ्युमरची लायकिंग ऑर डिसलायकिंग. लायकिंग अँड डिसलायकिंग इज ऑलवेज चेंजेबल टाइम टू टाइम. सो द एंटरप्रेन्युअरशिप फोकसेस ऑन द व्हॉट? रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑफ द प्रोडक्शन. येस, रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑफ द गुड्स अँड सॅटिस्फाय द कन्झ्युमर. तो इनोव्हेशनमध्ये काय? सो एंटरप्रेन्युअरशिप इज अ इनोव्हेशन, फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट इज व्हॉट? इनोव्हेशन काय करतं बघणं, इनोव्हेशन हेल्प टू कंबाईन द न्यू फॅक्टर ऑफ प्रोडक्शन, करेक्ट, कंबाईन द फॅक्टर ऑफ प्रोडक्शन, नवीन फॅक्टर ऑफ प्रोडक्शन किंवा फॅक्टर ऑफ प्रोडक्शन एकत्र करून जी नवीन गोष्ट तयार करतो, इट इज कॉल्ड ॲज व्हॉट? इनोव्हेशन. ड्यू टू द न्यू प्रोडक्ट वी हॅव टू फाइंड आउट द न्यू मार्केट, न्यू सोर्स ऑफ सप्लाय, न्यू कन्झ्युमर, या सगळ्या गोष्टी फाइंड आउट करावं लागतात.
An entrepreneur is focuses on the always research and development. Understood? Of what? Research and development of new goods, new services. All those are what? To satisfy the customer wants. Because of the customer, apni economic madhe shiklele. Customer wants are unlimited wants. If you are trying to satisfy them, you will have to continuously change. Then you will get the correct product. Economic activity. So this is the economic activity. Entrepreneur produce a new product for the customer as per their needs. Oh, new product. Entrepreneur producing the new product as per their needs. Customer cha needs nusar navin product tayar karne manje karibano innovation as mantai. He feels need to this satisfy the human wants as well as the in exchange of better livelihood. Better livelihood means what? Standard of living changla banone. Satisfy karacha wants for what? He wanted to satisfy human wants for what? Better livelihood. Okay? Systematically plan activity as per the skill and knowledge of entrepreneur. It is a systematically planned activity. So all these are systematically planned with the help of what? With the help of skills and knowledge of the entrepreneur. Hence the entrepreneurship is an economic activity. That's why all these are point considered if you are saying entrepreneurship is a economic activity. So organization building manje kay apli ti factory chalvachi building nahi. Organization building manje kay rahano ki ata jasa maja class hai ta class madhe mi hai ta maja nantar pan ek changla teacher hoye tyanche khali pan changle teacher hoye. स्टाफ चांगला हवा. कारण की काय होतं, टीचर चांगले असते, स्टाफ चांगला असेल तर ऑटोमॅटिकली आपल्याकडे स्टुडंट बेस टर्न होतो. का टर्न होतो? कारण की बाळांनो तुम्ही त्यांच्याशी व्यवस्थित वागला किंवा मी तुमच्याशी व्यवस्थित नाही वागलो तर माझं जे ऑर्गनायझेशनचे बिल्डअप आहे ते व्यवस्थित होणार नाही. सो दॅट्स वाय इट इज अ ऍक्टिव्हिटी ऑफ द व्हेरियस फॅक्टर ऑफ प्रोडक्शन हॅव टू बी ऑर्गनाइज्ड. व्हेरियस फॅक्टर ऑफ प्रोडक्शन हॅव टू बी ऑर्गनाइज म्हणजे काय? जसं मी तुम्हाला माझं एक्झाम्पल दिलं तर माझ्या बिझनेसमध्ये फॅक्टर ऑफ प्रोडक्शन म्हणजे काय? टीचर्स. परंतु माझा अख्खा बिझनेस टीचरवर बेस करतो, हॉलवर बेस करतो. जर कधी मी हॉलमध्ये व्यवस्थित अरेंज केले लेक्चर्स की तुझा ह्या टायमिंगला तुझा झाला की हा म्हणजे स्टुडंटला मध्ये गॅप नकोय. जर मी स्टुडंटला म्हटलं की एक तासाने आत्ता ये आणि एक तासाने दुसऱ्या लेक्चरला ये, इट इज नॉट पॉसिबल फॉर द एव्हरी स्टुडंट. करेक्ट. सो अशा प्रकारे व्यवस्थित ऑर्गनाईज करावे लागतील. व्हेरियस फॅक्टर ऑफ प्रोडक्शन म्हणजे तुमचं हॉल म्हणा, म्हणजे कॅपिटल अमाऊंट, तुम्ही लेबर मटेरियल, ऑल दोज थिंग्स आर इन अ ऑर्गनाइज इन अ सच अ वे सो इट ऑटोमॅटिकली बिल्ड अप अवर प्रॉफिट. सो प्लेस युटिलिटी म्हणजे प्लेस व्यवस्थित वापरता आलं पाहिजे. सो टाईम युटिलिटी मीन्स टाईमचं प्रॉपर वापरला पाहिजे. फॉर्म युटिलिटी फॉर्म व्यवस्थित वापरला पाहिजे. फॉर्म म्हणजे काय बांधव? फॉर्म युटिलिटी म्हणजे काय? यू आर कन्व्हर्टिंग समथिंग बाय युझिंग अ समथिंग. मीन्स लाकूड कन्वर्ट होतं चेअरमध्ये, इट मीन्स फॉर्म युटिलिटी. टाईम युटिलिटी म्हणून टाईम टू टाईम चेंज होतं. रेनी सीझन वगैरे आपण सगळे इकॉनॉमिकमध्ये पाहिलेलं. युटिलिटी हॅज टू बी कन्सिडर टू कलेक्ट देम अंडर द वन रूफ ऑफ न्यू प्रोडक्शन. सो दे सी ऑर्गनाइज इन अ सच वे एंटायर प्रोडक्शन और कस्टमर हॅज टू बी सॅटिस्फाईड अंडर अ वन रूफ ऑफ फॉर एक्झाम्पल डीमार्ट. इन डीमार्ट यू विल गेट ऑल दोज थिंग्स इन अ व्हेरियस व्हेरियस आपण म्हणू शकतो. फोर्थ, क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटी. द इनोव्हेशन शुड हॅव स्ट्रॉंग सपोर्ट ऑफ क्रिएटिव्हिटी. आता तुम्ही म्हणत असाल बाळांनो क्रिएटिव्हिटी म्हणजे काय? क्रिएटिव्हिटी म्हणजे तुमची क्रिएटिव्हिटी नाही, इकडे बघणे तिकडे बघणे ह्याच्याकडे बघणे अशी क्रिएटिव्हिटी नाही. ती क्रिएटिव्हिटी तर चालतेच तुमची आणि ती चालणारच आहे, त्याशिवाय तुम्हाला काय करमत नसतं. ठीक आहे. क्रिएटिव्हिटी म्हणजे काय? गुड्समध्ये नवीन काहीतरी क्रिएशन करणे. क्रिएटिव्हिटी बाळांनो आजकालच्या लहान मुलांना सुद्धा काय बाळांनो, लहानपणापासून जर तुम्ही बघितलं की ते खेळायला गेले बाहेर गेले की काही ना काहीतरी ते करत राहतात त्यांच्या मनाने. सो दॅट इज कॉल्ड ॲज व्हॉट? क्रिएटिव्हिटी. सो दॅट्स वाय द इनोव्हेशन इज ऑल शुड हॅव अ स्ट्रॉंग सपोर्ट ऑफ क्रिएटिव्हिटी. मीन्स कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये किंवा कुठल्याही एम्प्लॉईजमध्ये क्रिएटिव्हिटी असेल तर त्याला इग्नोर करायची नाही, त्याला उलट वी हॅव टू सपोर्ट इट.
So introducing the creativity in producing something new product is a big challenge of entrepreneur. So introducing the creativity in producing something new, that is the challenge of entrepreneur. So this creativity is an essential part of the entrepreneurship. So now look here, creativity should be there, and now that is the challenging part of the entrepreneur, and this is the very essential part of the entrepreneurship. So manager skill and the leadership. Yes, a person who wants to be a successful entrepreneur should have a more passion. If you want to become a successful person, so you should have a more passion. More passion म्हणजे काय, त्या गोष्टीमध्ये तुम्हाला झोप नाही लागली पाहिजे. बरोबर आहे. जसं की तुम्हाला मोबाईल मिळाला नाही, घरच्यांकडनं मोबाईल नाही मिळत, 2 दिवस तुम्ही जेवणार नाही, 2 दिवस तुम्ही बोलणार नाही, झोपणार नाही, बावटासारखं वागणार, विचारासारखं वागणार, म्हणजे काय आहे की पॅशन असते ना तुम्हाला की मोबाईल पाहिजे. सेम पॅशन इज हिअर. सक्सेसफुल पर्सन किंवा सक्सेसफुल एंटरप्रेन्युअर कोणी असो, त्या गोष्टीचं त्याला वेळ लागलं पाहिजे. सो मोर पॅशन ऑफ डुईंग समथिंग न्यू दॅन जस्ट अर्निंग द प्रॉफिट. सक्सेसफुल पर्सन ऑलवेज आपल्याला असं म्हणता येईल की इम्पोज ऑन, कशावर इम्पोज करतो, इट इज ऑलवेज इम्पोजिंग टू वॉट, टू इंट्रोड्यूस अ न्यू, नॉट अर्निंग द मोर प्रॉफिट. त्याला माहिती आहे की नवीन जर कधी काही केलं, त्याला माहिती आहे जर नवीन काहीतरी केलं ते चाललं तर त्यात प्रॉफिट खूप होणार हे त्याला माहिती आहे. पण ही ऑलवेज ट्राईंग टू वॉट, तो नेहमी कशात बघत असतो की माझ्यात इनोव्हेशन काय झालं पाहिजे, कारण की इनोव्हेशन इज द की ऑफ युअर सक्सेस. सो नॉट अ प्रॉफिट इज नॉट युअर की ऑफ सक्सेस. प्रॉफिट आज आहे उद्या आहे सांगता येत नाही आहे. तुमच्यापेक्षा बेटर कोणी गुड्स काढला तर प्रॉफिट गॉन. पण इनोव्हेटिव्ह करत राहिले, तुमच्या प्रोडक्टमध्ये कंटिन्युअस इनोव्हेशन करत राहिले, सो 101% नो वन विल चॅलेंज यू. सो द लीडरशिप अँड मॅनेजर स्किल आर द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्ट्स फॉर द एंटरप्रेन्युअरशिप. सो दॅट्स वाय लीडरशिप अँड मॅनेजर स्किल आर व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट, द अदर स्किल कॅन बी अ कन्सिडर आर सेकंडरी. अदर स्किल म्हणजे कुठले, बिझनेसच्या रिलेटेड स्किल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट अदर दॅन लीडरशिप अँड मॅनेजर. लीड करणारा कोणतरी पाहिजे, चल मी तुला करून देतो, चल मी तुझ्या पाठीमागे आहे, आपण दोघजण मिळून करूया, ते स्किल लावूया, दॅट इज कॉल्ड ॲज वॉट लीडरशिप. तुमच्याकडे बाकीचे काय स्किल आहे, तुमच्याकडे बोलता, तुम्ही सेल कसं करता, ते कसं, हा दॅट इज द डिफरंट. तुम्ही फाईल कशी मॅनेज करता, तुम्ही ऑर्गनाईज कसं करता, दॅट विल बी द डिफरंट पार्ट. बट रिलेटिंग टू द प्रोडक्ट, तुमच्याकडे लीडरशिप पाहिजे. Entrepreneur must have an ability to lead and manage. So he has to have an ability to lead and manage. Skillful management, this is the sixth point. The success of entrepreneurship is depend upon the organization, management of organization. Are organization vyavasthit manage asel tarch tumcha benefit honar aahe, tarch tumhala fayda honar, otherwise tumhala kutra vicharnar nahi koni. Understood? So that's why what the success of entrepreneurship is depend upon the management. Management is what manje todke tu kashe employees thevlele, te employees la treat kasa karto, te organization madhe employees la treat kartana, employees la kay tu facilities provide karto, how to manage your fund, how to manage your raw material, how to manage your all those things. So that will be the skillful management, and it is helpful to success of your entrepreneurship. With a professional management and skill manager, entrepreneurship become a successful activity. Okay, now these two points are important in this point. Risk bearing. Uncertainty define a risk. Understood? Every business has some risk. It cannot be insured against, and it is incalculable. A risk tumhi insured karu shakat nahi, calculate karu shakat nahi ki product mi launch kele te chalalach ki nahi, किती चालेल ते पण नाही काउंट करू शकत, आणि किती नाही चालणार हे पण काउंट नाही करू शकत. सो दॅट इज द रिस्क, दॅट इज ऑलवेज नॉट डिफाईन. एंटरप्रेन्युअर इज अन एजंट हू बायज द फॅक्टर प्रोडक्शन ऑफ द सर्टन प्राइसेस इन ऑर्डर टू कंबाईन देम इन टू द प्रोडक्ट अँड सेल देम टू द अनसर्टन प्राइस इन अ फ्युचर. दस द टू रिस्क बेरिंग, म्हणजे फॅक्टर प्रोडक्शन घेणार, ते कन्वर्ट करणार, तो फायनल प्रोडक्ट चालतो का नाही चालतो, त्यातनं पैसे मिळतात का नाही पैसे मिळतात. सो दॅट इज द व्हेरी रिस्क बिझनेस. ओके, सो दॅट्स वाय द बिझनेस इज ऑलवेज रिस्की. वी डोंट नो वॉट हॅपन इन द फ्युचर, बट वी नो वॉट वी हॅव टू डू नाव टू रन द बिझनेस. नाव वॉट गॅप फिलिंग फंक्शन.
Last function, the most significant feature of the entrepreneurship is gap filling. So significant feature, what is the gap and what is the filling? So it is the entrepreneur of the job fill gap and make up a deficiency which always exists in the knowledge about the production. They meant that it is an entrepreneur job. Ha, entrepreneur's a job ahe. It is the entrepreneur job to what? To fill the gap and make up the deficiency. Business madhe kai deficiency ahe ani kai karava lagnar ahe, kasha manage karava lagnar ahe, ti ji gap nirman hote, ti gap bharun kadaycha kaam konacha asto bolano entrepreneur's asto. And which always exist in the knowledge about the production. Correct? So these are the part of what? Karavano. Gap filling means nothing but what? He karavano. Ki problem ka. Gaps are the karavano. Problem ka. And to sort out kasa karaycha. That is the very part. Very important part. So now. So these are the what? Features. Sorry. Characteristics. Sorry. Entrepreneurship characteristics and what function of management. So in next lecture we will see next part of the